चला हे तुमच्या पाठीमागे घ्या ना तुम्ही, हे बाकीच्या लोकांचं काय होणार? प्लीज जरा विनंती आहे, प्लीज तुम्ही बाहेर जा. मी काय करणार आता, प्लीज विनंती आहे. थोडा जे काय मिंचाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की विधिमंडळ की आज बैठक संपन्न हुई और पार्टी के सभी विधानसभा और विधान परिषद के सदस्यों ने इस बैठक में हिस्सा लिया. बैठक की शुरुआत में ही हमारे पार्टी के उप मुख्यमंत्री और पार्टी के आधार स्तंभ श्री छगन भुजबल, इन्होंने अपने प्रास्ताविक भाषण में पार्टी के हमारे बहुत ही कर्मठ हमारे साथी और पार्टी के जनक श्री अजीत पवार का नाम पार्टी के विधिमंडल के लिए उन्होंने सूचित किया और इसका अनुमोदन हमारे पार्टी के हमारे दूसरे वरिष्ठ सहयोगी श्री आर आर पाटिल आबा, इन्होंने उसका अनुमोदन किया और इस वजह से पार्टी में बिना किसी चर्चा सारे विधायकगण ने श्री अजीत पवार साहब को पार्टी के विधिमंडल के नेता के तौर पर उनका चयन किया और हमने भी बहुत खुशी से अजीत पवार साहब के नाम की अधिकृत घोषणा केंद्रीय ऑब्जर्वर्स के नाते हमने यहां पर की है. कांग्रेस पार्टी ने श्री पृथ्वीराज चौहान को यहां के नए मुख्यमंत्री के तौर पर उन्होंने मनोनीत किया है और आज शाम को 9:45 को महाराष्ट्र के राज्यपाल महोदय इन्होंने समय दिया है तो निश्चित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से श्री अजीत पवार पार्टी के विधिमंडल के नेता के रूप में अपने पार्टी की ओर से नई सरकार बनाने के लिए पत्र करेंगे और सरकार बनाने की प्रक्रिया इसके पश्चात शुरू होगी. ऑन बिहाफ ऑफ द नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी आई एम हैप्पी टू इन्फॉर्म दैट द लेजिस्लेटिव पार्टी मीटिंग टुडे श्री अजीत पवार हैज बीन unanimously chosen as the leader of the party's legislative party and he will be the new deputy chief minister of Maharashtra on behalf of the Nationalist Congress party. Aaj Rashtravadi Congress pakshacha vidhimandalacha baithakamadhye sanmanya Chagan Bhujbal sahib yani श्री अजित पवार यांचा नाव विधिमंडळाचे नेते म्हणून त्यांनी प्रस्तावित केला आणि आर आर पाटील आबा यांनी या नावाचं अनुमोदन केलं
आणि सर्व उपस्थित आमदार मंडळींनी एकमताने श्री अजित दादा पवार यांच्या नावाची निवड केली आणि म्हणून अधिकृत आमच्या पार्टीचे विधिमंडळाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या वतीनं उपमुख्यमंत्री याचे दावेदार आता श्री अजित पवार आहे. आता पुढचे प्रश्न तुम्ही विचारू शकता कारण आता एक वर्ष एवढी होती मर्यादित. आता असे प्रश्नाचं उत्तर आम्ही काय द्यायची तुमचं माझं ते एक मिनिट. अरे एक मिनिट. दोन्ही पक्षांनी मिळून दोन्ही पश्चिम महाराष्ट्राचे नेते आपण दिलेले आहेत. महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये अन्याय होईल असं वाटत नाही का? आम्हाला आमच्या नेत्या निवडायचा अधिकार आहे. आमच्या पक्षाने आमच्या विधिमंडळ पक्षाने श्री अजित पवारची निवड केली आहे. आम्हाला यामध्ये कुठला भागाचा आहे कुठला बाकीच्या जे काही तुम्ही धोरण जे विचारता असा काही आमच्या त्याचा भाग नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणारे आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा करणारे पक्ष आहोत आणि त्यानिमित्ताने जे काही आमच्या पक्षाच्या वतीनं नेत्याची निवड झाली आहे ते सर्व महाराष्ट्राचा विचार करतील आणि काम त्याच्यासाठी काम करतील.